ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिजन प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राहुरी फॅक्टरी परिसरातील गुंजळ नाक्याजवळ पंधरा मार्च रोजी मध्यरात्री एका अनोळखी तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून झाला होता त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसापूर्वी आणखी एक खून केला होता त्यात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला नंतर राहुरी येथील खुनाचा उलगाडा झाला पोलीस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड राहणार शिरूर कासारा बीड जिल्हा याने पंधरा दिवसापूर्वी सरप व्यापारी विशाल सुभाष कुलते वय पंचवीस वर्ष राहणार शिरूर कासारा याला दागिने खरेदी करायचे आहे असे सांगून दागिने घेऊन त्याच्या सलूनच्या दुकानात बोलविले यावेळी आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने विशाल कुलते याच्या मानेत कात्री खुपसवून त्याची हत्या केली होती नंतर विशाल कुलते याचा मृतदेह एका शेतात नेऊन पुरला होता या प्रकरणात आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याला नाशिक येथून अटक करण्यात आली होती पोलीस रिमांडमध्ये त्याने विशाल कुलते याच्यासह रावरे येथे एका महिलेचा खून केल्याची कबुली दिली आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड हा मूळचा शेवगाव तालुक्यातील गाव येथील रहिवासी आहे गावात मुलीची छेड काढत असल्याने त्याची गावकऱ्यांनी सामूहिक धुलाई केली होती त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला शिरूर कासारा येथे मामाकडे पाठविले होते दरम्यान त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक येथील शीतैल भामरे या विवाहितेशी ओळख झाली तिला दोन मुले आहेत तिचे ज्ञानेश्वरसोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यापूर्वी ती शिरूर कासारा येथे आली आणि दोघे लव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले परंतु काही दिवसातच ज्ञानेश्वर गायकवाड हा तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाला कंटाळून तिने परत नाशिकला सोडण्यास सांगितले ज्ञानेश्वरने नाशिकला जाताना त्याचा मित्र केतन लोमटेच्या मदतीने पंधरा मार्च रोजी मध्यरात्री राहुरी फॅक्टरी येथे त्याची प्रियशी शीतलच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घुण खून केला या घटनेबाबत राहुरी पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील अडीच महिन्यापासून पोलीस उपनिरीक्षक संदीप मिटके या खुणाचा तपास करीत होते परंतु मयेत तरुणीची ओळख पटत नव्हती त्यामुळे तपास थंडावला होता या घटनेत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड व केतन लोमटे हे दोघे राहणार शिरूर कासारा बीड जिल्हा अशी आरोपींची नावे आहेत तर शीतल भामरे राहणार गाडेकर नाशिक असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी